नवरात्री नंतर कोजागिरी पौर्णिमे निमित्त तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याची परंपरा आहे। शुक्रवारी पायी जाणाऱ्यांची गर्दी मोठी होती, तर तुळजापूरला जाणारे भाविक रूपाभवानी देवीचे दर्शन घेऊन तुळजापूरकडे रवाना होतात। तुळजापूर रस्ता भाविकांनी फुललेला आहे, तर वाटेत चहा, अल्पोपहार, आरोग्य आदि प्रकारच्या अनेक सेवा देखील विविध संस्था आणि संघटनांकडून विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत। सोलापूर शहरातील वस्ती विमानतळ ते 7 रस्त्यापर्यंत भाविकांनी रस्ता फुललेला असून त्यांनी लोकप्रधानशी बातचीत करताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर याचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार अर्जुन चव्हाण यांनी। कुमटेगाव वस्ती कधी पोहोचणार तुळजापूरला? साडेपाच रात्र प्रवास करणार का? किती मुक्काम होतात? मुक्काम फक्त दोन तास आपलं जेवणापुरतं। अच्छा, काय आशा घेऊन चालला तुळजापूरला? देव आपलं जरा पाठीशी चांगलं राहू दे आपल्यासोबत। हा, देवाच्या भक्त्यांनी हा आशीर्वाद दिला तर देव जरा मोठे होईल। किती वर्षापासून जातो? 7 वर्ष झालं। हा, पावते पावली का देवी? हा, देवी पावली। हा, अच्छा, किती जण जर पावली तर खूपच विश्वास आईचे नावावर आठवणी करायला। लग्न झालंय का? नाही झालं। लग्न व्हावं म्हणून चाललास का? लग्न व्हावासाठी। ओके ओके, किती जण चाललात? चौघ गेले, पुढे आणि दोघं राहिले भाऊ। बर बर, टिकेकरवाडीवरून पायी चालत जाणार का कोल्हा तुळजापूरला? पायी चालत जाणार प्रत्येक वर्षात तू की या वर्षी चाललास? हे मी एकटं या वर्षी चाललो। हा, आजी आणि तुम्ही दोघं चाललात का? कोण कोण आहे तुझ्यासोबत? आणखीन फॅमिली आहे का? बरं, वर काय आहे? हां, हिला हिला काय घेऊन जातात? खांद्यावर घेऊन जाणार तुळजापूरला? बेस्ट ऑफला। काकू कुठून आलात? कुमठ्यावरून। कधी पोहोचणार तुळजापूरला? उद्याच्या 5 वाजेपर्यंत पोहोचतो। अच्छा, किती ठिकाण म्हणजे ब्रेक होत थांबतो? कुठं कुठं? 4-5 ठिकाणी तर थांबतो। हा, रात्रभर प्रवास चालू जाणार का? रात्रभर प्रवास। ओके, प्रत्येक वर्षी जातो का या वर्षी चाललात? नाही, 2-3 वर्ष झालं आता। 2-3 वर्ष झालं। ते लहान मुलांना पण घेऊन? लहान मुलांना, माझी मुलगीच आहे। अच्छा, येणं घेऊन जातो का? हो, घेऊन जातो। थोडं चालत थोडं काकाला घेऊन जातो लहान मुलीला। काय आशीर्वाद घेऊन चाललात देवीकडे? सगळं सुख शांती ठेवा म्हणून जातो बघा। बर बर, आपलं नाव? मंदा। कुमटेचे का? सोलापूरचे। कधी जाणार तुळजापूरला? उद्या। रात्रभर प्रवास असणार का? काय भावना घेऊन चाललात तुळजापूरला? देवाचा भक्ती म्हणून आपण जात असतो। हा, काय मागितलं आज देवीकडून? किती वर्षापासून जात आहे? 3 वर्ष जात आहे। ओके, नवरात्र कशी गेली? 9 दिवसात छान गेली का? हां, छान गेली। ओके।